पाटील यांच्या स्वयंलिखित विधान गाथा या नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा मंगळवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे असून या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात मंत्री म्हणून 19 वर्ष राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रभावीपणे काम केले. त्यांनी विधानसभेच्या कामकाजावर अभ्यासूपणे लिहिलेल्या विधान गाथा या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.